थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. काय सकाळचं जरा काम होत. 100 रुपये होय. बर चांगलं करतो तुमचं. अरे आंघोळीचं पाणी तापलं का? बंबच पेटलं नाही अजून. गोप्या मारा आहे कुठं? लाकडं कोण फोडणार? वहिनी ही मारा आजकाल कामच करत नाही. नाहीतर काय, मात्र न्हावी लोक आजकाल चांगले काम करतात. रे बर पाटील, तुमच्या कामाचं कसं करायचं? मला आंघोळ झाल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येणार नाही, कारण शिवाशी होईल ना. हो ते बी खरंच आहे. मी आता शेताकडे निघालोय, वाटत गोप्या गाठ पडला तर कमरात लाथ घालून तुमच्याकडे. पाटील कमरात लाथ जरूर घाला. हो पण वाईच लांबच घाला का? नाहीतर शिवाशी व्हायची. माझे मी डोसकं लई गरम झालंय. ए औदचे, तुझ्या मायला आल्यावर सांग गावातली घाण कुणी काढायची. तुझ्या बाळ पण माय कामालाच गेली आहे ना. तोंड वर करून उलट उत्तर देऊ नकोस, नाहीतर दगड खाणीन तारकी तुला शिवायचं नाही म्हणून. तुझ्या मायनं आणि बाळ केलंय. तुझा बाळाला म्हणजे मनावर लाकडं कुणी फोडायचं तुझ्या बाळ सावकार बोंबाळतोय मला तुझ्या नावानं. आप हमारे लिए कितनी तकलीफ उठा रहे हैं? कैसी तकलीफ, तुम तो हमारे पाहुणे हैं. हाँ
काम असं आहे, लवकर लवकर लागलं फोड। फोडतो जी, पण ताण लागली आहे, वाईट पाणी देत आहे। कामात तुम्ही लोक लई गैरफुकर करता साहेब, आता तू पाणी पिणार काम पुसणार मग कवा काम व्हायचंय, किती वेळ लागणार याला? त्या परत असं का करीना, ही सगळी लाकडं एकदम फोडून टाक आणि सावका जाऊन वाड्यावर पाणी पीत बस की कसं? होय पण मालक लई ताण लागली आहे जी माझ्या, त्या गोप्याला पाणी घाल गुरु, पण जरा वर निघाल शिवशील काय करणार, तानुजाला पाणी पाहणं आमचं कर्तव्य आहे, आमच्या धर्मात पुण्य आहे म्हणत्या। हरी बस के माझ्याशी बोलू नकोस, तुझ्या ह्या बोलण्याने माझे कान हवा पवित्र होतील। अरे बडव्या, तुझे कान या माळणे शब्द ऐकताना अपवित्र होतात आणि समाजातले शब्द ऐकताना अपवित्र होत नाहीत। अरे सुंदर असती तर मग हे काय सुंदर नाही तसं नव्हे, अरे वयाने जास्त आहे। तुम्ही माहिती नाही का शिवांशी होईल, समोरच्या काटरी जावा आणि हात धुवा जावा। ए मारणी, त्या सावकाराची लाकडं पण तुझा बाप ओढणार का? ते गेले असतील, मी तिकडंच आलो, सावकार गोंबलते तुमच्या नावानं आणि अबाप सारा कुत्रा मारून पडलंय ते वडून नेऊन टाक काय। मग शंभर रुपये जो तसं नव, पण तुमची लाकडं किती फोडली ते तरी बघा। पुरीला ग्वाड वाटत नाही, अरवाळी येऊन तुमची लाकडं फोडली, तुमच्या हे आठ आणि आठ वैद्य जबाबी देणार नाही। या पुरीला दवा घालणार विचार, अरे मी काय करू, उचल पैसे देईन चालायला। चहा देशील का? देतो की, पर आठ आणि पडतील। आठ आण एवढं? होय एका कपाला महाराष्ट्री आठ आले असते काय ते होती। तुला मस्ती आहे का? काय झालं पाटील? या महाराज पुरीने माझ्या पोराला शिवलं कसं? पण पाटील साहेब, अहो सरकारचा कायदाच आहे की सर्व मुलं एकत्रित बसवायचे म्हणून। इथे या गावात या पाटलाचा कायदा आहे, तुला या गावात राहायचं आहे का? नाही राहायचं आहे पाटील। मग त्या कारशीला बाजूला बसव। पण पाटील साहेब, मला कारशी उठ सगळं बाजूला बस। Thank you.
काय झालं हो? हलास बरं झालं, बऱ्या बोलाने गाव सोडून जातोस का? दाखवू तुला फाशला इंगा। अहो पर असा अंगावर एकदम आला, काय झालं? काय झालं? तू गावातली कुणाची कामं करत नाहीस, तुझी बायको मेलेली जनावर उडवून टाकत नाही, ही कायची सगळ्याची शोध फिरती? तुला रानात झोपडी बांधून राहायला जागा दिली म्हणून उपकार भेटले तो? आता त्या जागेवर माझा बा आणि त्याचा मी बा राहत होता की म्हणून जाग्याचा अधिकार सांगतोस वय? बऱ्या बोलानं झोपडी काढून जा, नाहीतर बस। पण आम्ही कुठे जायचं? मसलत जा, आम्हाला काय विचारतोय? आता तुम्हाला नाही विचारत, सरकारलाच विचारतो। सरकार काय आम्हाला खाईन होय? आणि या गावचा एक तरी माणूस तुझ्या बाजूने साथ देतील काय? काय मास्तर, मी कोणाच्या बाजूचा? मी होय, मी तुमच्याच बाजूचा। या तुझ्या कारशीला उद्यापासून शाळेत पाठवू नकोस, सगळ्याशी शिवून पाठवती। सलपुरी द्यावच आपल्यावर फिरल्या तर हे का बोलणार नाही? बरास कुत्र्याच्या मूर्तीनं मी आलेलं बरं मर जा की। अगं आटप की लवकर, मी नाही येणार भीक मागायला। पोटाला काय खाणार? मी नाही उष्टी करकटी खाणार। बामणाच्या घरात जन्म घ्यायचा होता। तू बामण असती तर मी पण बामण असती। आता चलतीस का घानू कमरतला? लाडू भरलेल्या पंक्तीत रांगोळी मोरांची, सुरेश रावना घास देते सुंगी धरण। बामणाची बाई लय छान दिसते, मी का नाही बामण झाले? अग ती माहिलीची पोरगी बघते बघ कशी आठाशा सारखी पाटील, ते पहा कशी आदर्शासारखं पाहते ती घाला तिच्या टाक्यात दगड। खाली उतार।
बिल्कुल की हिल पट लिया। मला काय ठाव तुझ्या बरोबरच होती ना बे गोप्याची काटे हिरे पडले तुझ्या दादल्याने पुरीने हिर वाटवली आणि तू पण तेच करतेस ना पण तिने तीन घटकाळ्या खाल्ल्या आता काय जगती ती देवा पाटील भी माझ्या विरुद्ध आहे त्यांनी मारा म्हणजे कुत्री डुकर वाटतात पर तुम्ही एकलं बाहेर झोपले आणि कोणी काय केलं तर माझी काळजी करू नकस तू पुरीला सांभाळ म्हणजे झालं आणि मी लांब कुठं आहे इथं पलीकडे गराड्याजवळ झोपतो तू काय काळजी करू नकस झोप
झाला जो महारा घरी जेवला
खरा ब्राह्मण नाथ चिझाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला गोदावरीचे करुणी स्नान पवित्र पावन नाथा देखून गोदावरीचे करुणी स्नान पवित्र पावन नाथा देखून दुष्ट थुंकितो अंगावरती दुष्ट थुंकितो अंगावरती क्रोध गाळितो शंभर वेळा खरा ब्राह्मण नाथ चिथाळा जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला दलितांचे मूल तांदुले रडता स्पुंदुन कडे घेतले आंचे मूल तांदुले रडता स्पुंदुन कडे घेतले मुके पटापट घेता त्याचे मुके पटापट घेता त्याचे हसवी खुद खुद बाल प्रभुला खरा ब्राह्मण नाथ चिझाला जो महारा घरी केवला महारा घरी केवला मुके जनावर व्याकुळलेले मार्गी पाहून नाथ धावले मुके जनावर व्याकुळलेले मार्गी पाहून नाथ धावले गंगा जलते मुखी घालता गंगा जलते मुखी घालता पाषाणाला पाझर फुटला खरा ब्राह्मण नाथ चिझाळा जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला घरात अमूच्या पुरण पोळी घरात अमूच्या पुरण पोळी तुमच्यासाठी नाथा केली तुमच्यासाठी नाथा केली महाराजी ती पोर बोलता महाराजी ती पोर बोलता बोट दोन्ही संत चालला खरा ब्राह्मण नाथ चिझाला जो महारा घरी केवला महारा घरी केवला घालता सुवास सुटला धूप घालता सुटला मागे पुढती पाट मांडिला मागे पुढती पाट मांडिला नाथानी मुखी घास खालता बरोबर घेऊन जायचे बर का पळा खरच द्या माळ झाला हो झाला ना मग एखादा माळ द्याव येईल का बाळ तू असं काय विचारतीस मला तुमच्या नातात घेत असा अगर वणी जरा इकडे ये ना हिमुलला पाहिलीस ना ही चांगलं नाच शिकेल असं मला वाटतंय आपण ही कुठली तिचे आई वडील कोण काय विचारलं का तुम्ही बाळ तू कुठली मी लहान तकडली आहे
तुझा आई वडील? मला कोणी नाही. जात काय तुझी? बामण. बामण? शुद्ध बोलता तरी येते का तुला? अहो मला काय मराठी पाळी म्हणून असं बोलती. अगं जात पत कशाला विचारतीस? आपल्याला एक नाचायला चांगली मुलगी मिळाली की बस. पण तिचे आई वडील हुडकत आले मग? मग काय, मग देऊन टाकू एक. तू राहशील आमच्या जवळ? शुद्ध भाषा शिकवणार? हो शिकवणार. आणि डान्स? डान्स भी शिकवणार. कपिलो वैयकर्णिकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि यःपटे क्षणयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तश्च न जायते शुक्लाम्बरन्दरं देवं शुचिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्तयेत् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शंकराचं नाव घेतात महाराज. शिवाचं नाव चालू आहे महाराजांचं. महाराज निश्चय आहे. अहो महाराजांनी केळं सुद्धा घेतले नाहीत. अहो महाराजांनी हार फुलं देवापुढे अर्पण केली. शिव 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 शिव. पाहिलं महाराजांना प्रसिद्धी सुद्धा नको. खरे सत्पुरुष आहेत महाराज. शिव 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 शिव. मस्ती करायची नाही, अध्याय चांगला करायचा बरं का? होय नाही म्हणायचं, होय म्हणायचं. चला आता. नको. का गं? चप्पल चोरीला जातील ना, मी सांभाळते. अगं तिला आत यायचं नसलं तर राहू दे ना. देवाचं दर्शन नाही का घ्यायचं? लहान कृपा असावी महाराजांची. आमची शिव दिसला वाटत. महाराज शिवाशिवाय दुसरं काही बोलत नाही. सगळे म्हणा शिव 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 शिव. आनंदी बाई पेरे कसा होत? नातू झाला. छान छान.
आता देतो आम्हाला जशी पेड आहे चल महाराज मुलींना ये पेड मी देते खा हे दोन लाडू तुला कुठ राहतेस तू कुठ राहणार जागा कुठ आहे कुणी माणसं वगैरे आहेत की नाही आहेत की कोण कोण आहे नवरा आहे एक पोरगी भी आहे कुठ असतात तेसनी सुडकायला या गावात आले म्हणजे या गावची नावेच वाटतं तू मग आता राहणार कुठ जाईन कुठे तर मारवाड्यात अगं मग त्यापेक्षा इथंच का राहत नाहीस इथं पावनाची शेजारी अगं इथं म्हणजे इथं नव्हे त्या तिकडं कोपऱ्यात रात्र राहिलं तर चालेल इथं अगं न चालायला काय झालं हा साधूच मठ आहे आमचे बाबा फार मोठे साधू आहेत दृष्टांत होतात त्यांना तू कोण कुठली काय तुझी माणसं कुठ आहे हे सगळं त्याचा डोळे झाकले की कळत डोळे झाकलं तरी कळत हो डोळे झाकले तरी कळत म्हणूनच त्याला दृष्टांत म्हणतात मग माझं दादला आणि पोरगी कुठं आहे ते सांगतील मला खात्री न अहो मग बलवा की तेच मी सांगा म्हणावं माझं दादला आणि पोरगी कुठं आहे ती अगो वा गो वा त्यांना बोलवा म्हणावं अगं आमचे बाबा काही तुझे नोकर आहेत की काय त्यांना बाहेर बोलवायला अगं तू महारीण आहेस ना ती तू नसतीस तर मीच तुला आधून गेलो असतो करू काय काय करू हे पा तुझं काम व्हावं असं तुला वाटतंय ना मग तुला आमच्या महाराजांची सेवा करावी लागेल पण मी महाराज मी त्यांची काय सेवा करणार अगं तेच तर मी तुला सांगतोय तू कधी महादेवाच्या देवळात गेली आहेस का आम्हाच मी कोण देवळात जाऊ देते हो तू अस्पृश्य आहेस नाही काय का अडचण करून ठेवली पहा आमच्या धर्मानं तुला आत घेऊन जायची माझी फार इच्छा होती पण धर्म आडवा आला नाही सर यासाठीच लोक धर्मांतर करतात बाकी तुझ्यासाठी मी धर्मांतर सुद्धा केला असत अहो पर महाराजांची सेवा कशी करायची सांगणार होता का नवं अगं तेच सांगणार होतो मी तुला अगो महादेवाचं दर्शन घ्यायचं झालं तर आधी नंदीला हात घालावा लागतो अगं मग काय इथल्या या आमच्या महाराजांचा मी नंदीच आहे माझी तू सेवा जर काही नीट केली तर तुला महाराजांचं दर्शन झालंच म्हणून समज मी तयार आहे तुमची सेवा करायला अगं मग तेच तर मी तुला सांगत होतो की तू इथं येऊ या कोपऱ्यात बैस तिथंच झो गडे गडे आलो आलो अगं बघत राहिलीस जा जात होता
आवाज काय? आवाज अगं आमचे महाराज ब्रह्मचारी आहेत, त्याने तुला पाहिलंही नसेल. Thank you.
आहे की नाही का डोळे फुटले? माफ करा बाई, खरंच माझे डोळे फुटलेत हो. कोणाचे डोळे फुटलेत? डोळे मोठे केले म्हणजे मी डोळा चावणार नाही. त्यांचे पुस्तक पडले वाटत, मी देऊ का उचलून? नको नको बाबा, मी आहे नाही डोळ्याच माणूस. हा तुम्ही जा, त्यांची पुस्तक देतो. हा मी जा. डोळ्यात वात माझ्या. मी घेऊ शकते माझी पुस्तक? मी दिली जात. मी घेणार नाही. फार छान, मग आम्हाला सापडली पुस्तक रस्त्यामध्ये, मी घरी घेऊन जाऊ. कशा? पुस्तकावरचे नाव आणि पत्ता वाचला पाहिजे ना. फार आगाव बोलता. हो इकडे या ना, पुस्तक नको का तुम्हाला? मग माऊली विद्यालय म्हणजे मुलींची शाळा. हरी भाऊ, कार्यक्रम पुढच्या गुरुवारी आहे ना? अगं मी नक्की येतो. अरे मनोहर, आज संध्याकाळी मला जरा बाहेर जायचं आहे, तू जरा देवाजवळ बसशील का? मी जातो, माझं जरा काम आहे. बर बाबा, मी देवळात बसणार नाही. अरे त्या देवाच्या अन्नावर आपल्या पिढ्यान पिढ्या पोचलेल्या आहे. तुम्हाला बसणं शक्य असेल तुम्ही बसा, नाही कुलूप घडून जा. पण संध्याकाळी जरा देवाजवळ बसलास तर काय होईल? मला पुजारी व्हायचं नाहीये, समजलं? कशाला त्याच्या मागे लागत? अगं आजवर याच देवाच्या कृपेने त्याचं शिक्षण झालंय ना. देवावर निष्ठा नसेल तर निदान धंदा म्हणून करावा. अहो बी ए झाला मग कळेल कुठेतरी नोकरी. बी ए होत आजवर तीन वेळ पिढील नापास झाला. त्यात हा तबला आहे, साथीदार आहेत, जाईल कुठतरी नाटकात नाही तर सिनेमात.
आजारी पडले नाही आणि कोणी मला रक्तही दिले नाही मग तुझे रक्त माझ्या अंगात कसं आग्रह डॉक्टरने माझं रगत तुझ्या अंगात घातलेलं नाही ते देवानच घातले माझ्याच रक्तानं काय बडबडते डोकं बिकं फिरले की काय तुझं होय डोसकंच फिरलंय माझं आणि कान हे फिरला आज 10-12 वर्ष वणवण फिरतो चिसल त्या पोरीच्या तोंडाकडे बघते पण कुठं कुठं सापडली नाही माझी लेस मग मला काय सांगते आणखी 50 गावे फिर आणखी 1000 चेहरे पहा असं बोलू नगस का जीव का सावी सोते ना कधी भेटे रस झाले माझ्या पाडस पाडस कोण पाडस असं मला फसू नका आणि तू भी फसू नका आई दिसू म्हणजे मैला मैलावरनं वासरू येऊ शकत लहान होती तेव्हा जरा कुठं बाहेर गेले कि रडून रडून कितपुशी तोंड खुपसून हपसून हपसून रडायचे कोण मी मी कशाला रडू तू तर रडत पाहिजे तिथे होय मी तर रडते पर तू माझ्या जवळ 10-12 वर्षानं माय लेकी भेटल्या तर मी ती मारून रडतीलच ना माय आणि लेकी रडतील पण मी काही तुझी लेख नाही आणि तू काही माझी माय नाही मी तुझी माय नाही आठव लहानपणी तू मला माय म्हणायची नाही 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 तू माझी माय नाही
मी तुझे माय नाही, मी आई नाही, मी आई नाही, मी आई नाही. अगर केलं असेल अशा वेळेला त्या बाईला वेड लागतो आणि जे मूल दिसेल ते
ज्याला ती आपलं मूल म्हणायला लागते अशा वेळेला आपण तिचं मूल झालं तर तेवढंच त्या बाईला बरं वाटेल. आणि ती मला तिच्याकडे घेऊन गेली तर मी बरी जाऊ देईन तुला तिच्याकडे. पण तूच माझी सखी आई आहेस, तूच मला जन्म दिलास असं सांगशील ना तिला? तसंच सांग, तू काही काळजी करू नकोस. पण ती तुझी खरी आई नाही ना? नाही, ती माझी खरी आई नाही. माझी खरी आई मला माहित नाही, मला एका शेतकऱ्याने सांभाळलं. सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध, करील कोणीतरी पारध ग, सावध हरिणी सावध ग. रस रस लेली तुझी गजवानी, ए रस रस लेली तुझी गजवानी, चंचल नयनी गहिरे पाणी. ला 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 ला, घातुक तुझला तुझी मोहिनी. सावध सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध ग, करील कोणीतरी पारध ग, सावध हरिणी सावध ग. उन्मादाचे अंगी वारे, अंगीवारे पिसाट फिरता उरी कापरे कापरे. थर थर काळी झाले ते रमणी. सावध सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध ग, करील कोणीतरी पारध ग, सावध हरिणी सावध ग. मादक धुंदी तुझीच सगळी, मादक धुंदी तुझीच सगळी, दिशात भरून ही न बात चढली. मोहाचा क्षण झापडली. सावध सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध ग, करील कोणीतरी पारध ग, सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध ग. बाजलो जाईन जाईन, पण साथीनं जमता. चार लिंबू दोन केळ उरपाट पकाची कोंबडी कोंबडी. ए बाजलो कोण तू होय? पण मठात कुठे आली नाही? काल मी तुझ्यासाठी केळ आणून ठेवली होती. देवाचा प्रसाद इथे मिळाला की? अगं तेवढ्याच्या प्रसादाने मी तुझं पोट भरणार आहे. थांब इथं मी हा आलो. हे काय
काय झाले काय? हो पिंपळावरचा मुंजा जात नाही. जात नाही? हो. मग त्याला मठात आमच्या महाराजांच्याकडे घेऊन या. मुंजा लगेच पडून जाईल. कुठं? हे काय देवळाच्या समोर शिवस्वामी महाराजांचं मठ. शिवा 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 अय्यर दूर आहे. पण महाराज दोन वर्ष झाली पत्र पाठवली तारा केल्या रजिस्टरही परत आली. तो मद्रास मध्ये नाही दूर आहे. पण उत्तर का नाही बाबांच? प्रश्न खासगी आहे त्याचं उत्तर देता येत नाही. पण महाराज यांच्या जीवाला काही धोका तर नाही ना? नाही. मग परत केव्हा येणार? येतील येतील. पण केव्हा महाराज? ते सांगता येत नाही. मधून मधून भेटत जा. तू ही मुली हे हाती ना. तू इथंच थांब मी आलो तो. शिव शिव तुमची पोरगी? हो. महाराजांनी हुडकू दिली? नाही, त्या दिवशी तुम्ही गेलात आणि ही आली. चल ना ग जाऊया. अगं आले ना. जावा जावा. पर आईला सोडून असं एकटं जाऊ नये. आईची माया लई असती बघा. त्या दिवशी जीव कापत होता यांचा. चल ना ग. अगं हो ना. तुम्हाशी किती मुलं आहेत? हे एकटीच. मला बी एकलीच आहे. मिळाली नाही अजून? नाही. बिचारीची मुलगी कुठं गेली कुणास ठाऊक. दंगा नका रडू नका सापडेल. महाराजांना प्रश्न विचारा. तुमची मुलगी कुठं गेले ते बरोबर सांगतील. तुम्ही काय विचारला सा? नका नका वाईट वाटून घेऊ नका सा. नसेल सांगण्यासारखं तर राहू द्या. नाही नाही सांगण्यासारखं काही नाही. आज दोन वर्ष झाली हे कुठं गेलेत कुणास ठाऊक. माझ बी असंच झालंय बघा. 10 वर्ष झाली नवरा सोडून गेले. कसलं हे नवर हेसनी बायकांना सोडून राहावंच तरी कस. चल ना गाई हिला सांगून काय मिळत आहे? अगं वेदे एकमेकीचं दुःख एकमेकीला सांगितलं म्हणजे तेवढंच हलकं होतं. तरणी पोर आहे तिला आईचं दुःख नाही कळायचं. आई झाली म्हणजे कळल दुःख काय असतं ते. बरं बरं मला नको सांगू दुःख काय ते. चल ग असं का बोलत? ही जी केळी काल महाराजांच्याकडे खूप केळी आली होती. मी म्हटलं तू येशील पण तू काय आली नाही. कशाला येऊ? देवळातला बामन पुजारी लई चांगला आहे. मला रोज निवेद्य देतो खायला. अगो पुजारी फार वाईट असतात. देवाच्या नावावर काय वाटेल ते करतात. नाही नाही तो पुजारी तसा नाही. देव माणूस आहे. तुझा देव माणूस ठेव तुझ्याजवळ. पण काय गे नाही म्हणजे झोपायला तिथे काय येतेस? नाही नाही तिथंच पडते देवळाच्या कोपऱ्यात. गणेश महाराज आले वाटतं. चल चल नको गणेश. हे महाराजच आहे? अगं महाराज चल जा जा ना लवकर. गणेश गणेश Thank you.
पाया पड, महाराजांचा पाया पड। पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये। अहो महाराज शिवाज दिला, पण तू महाली नाही। असू दे रे, पाणी घेऊन ये अगोदर। चक्कर आली नगर, मी महाली नाही। शिवा शिवा आपण मानतो, देव सगळीकडे सारखाच आहे। अगं पाया पड महाराजांच्या। महाराज तिच्या मनात आपल्याला काहीतरी विचारायचं होतं, म्हणून तिला म्हटलं मठाचल म्हणून। महाराज ते कादाचे आहे। महाराज तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकच चुटकी सुशी सांगतील, एवढंच नव्हे तर अगदी बिजू। महाराज ते कादाचे आहे, त्यांना आपल्या डोळ्यापुढं सतत शिव दिसत असतो। शिव शिव शिव। बडबड बंद, माझ्या ध्यानाची तयारी कर। बरं। तुझी हरवलेली मुलगी दिसते आहे मला। मला माझ्या पोरीला भेटवा महाराज, पोरीला भेटवा। भेटे, काळजी करू नकोस, ती सुखी आहे। दत्ताच्या देवळासमोर उभी असलेली ती मुलगी पाहिलीस? आता त्या बाई आल्या होत्या, त्यांचीच पोरगी आहे ती। माझी पोरगी भी एवढीच असेल बघा। आता ती पोरगी इथनं गेली, मला वाटलं माझीच पोरगी आहे। तुला शंका आली ती आपली मुलगी आहे म्हणून? होय महाराज। मग तसं त्या बाईला का विचारलं नाहीस तू? पण ती बामणासारखी दिसतीय ना। बामण, मराठा, महार हे सगळे वरच्या कपड्यावर। महाराज चप्पल राखायला। मग माझी चप्पल ठेवू का इथं? हो, पण देवाचं दर्शन घेतोस का कधी? नाही, आपण देवाचं दर्शन नाही घेत, आपण फक्त देवीचं दर्शन घेतो। मग त्याला चप्पल काढायची जरुरी? वा, आणि एखाद्या वेळेस देवीनेच काढली चप्पल म्हणजे मग? भक्ताने आगाऊपणा केला तर। म्हणजे त्या दिवशी मी काय आगाऊपणा केला होता? आगाऊपणा नाही तर काय, देवीची ओळख नसताना देवीची चेष्टा करायची, मग तिला राग येणार नाही तर काय होणार? सत्तर, पण चेष्टा केल्याशिवाय ओळख व्हायची कशी? चेष्टा केल्याशिवाय ओळख होत नाही असं काही नाही। हो का? म्हणजे अगदी सत्पुरुष बनायला हवं। आपण कोण? आपलं नाव? माझ? म्हणजे आपण कुठे राहता? आपल्याला यंदा कर्तव्य आहे का? म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं की मी आपल्याला पसंत आहे का? मग इथं देवाच्या दारात कशाला उभं राहिला? तू कोण मला विचारणार? मी इथला पुजारी आहे देवाचा। देवाची पूजा न करता जास्त बोलू नकोस, तर जा तिकडं आवाज धाड। जा अगाऊच आहे तुझ्यापेक्षा कमीच। का आवडली काय ती? हो आवडली। मग जा मिठी मारा तिला। आवडलेल्या माणसाला मिठी मारायलाच पाहिजे का? नको का? बापरे आई आली तू जाणं।
पण आईला एवढी घाबरतेस? हो मी घाबरते. एवढी? हो रे तू जा ना. खुळी रे खुळी. हो मी खुळी भाबरी पण तू जा ना, जा लवकर. जातो पण संध्याकाळी उडाच्या ठिकाणी. तू जा ना. हो बाबा जा. तुझ्या फायद्याचं व्हायचं नाही. कुठलं लग्न? त्या पुजाऱ्याच्या पोराबरोबर तुझं चाललंय ते फायदेशीर होणार किंवा नुकसानीचं ते माझं मी पाहिलं. अगं पण त्याला का फसवतीस? त्याला तुझी जात कळली तर तुला ते सोडून जाईल. त्याचं त्यात नुकसान व्हायचं नाही, पण तुझी मात्र आबरू जाईल. माझी जात? होय होय तुझी जात. कुठली माझी जात? महाराजी तुम्हाला माहित नाही. मी मारेन नाही. मी ब्राह्मण आहे. मी आज प्रश्न नाही. तू माझी आई नाही. तू माझी आई नाही. ती नर माझी आई आहे. ती नर्ती का माझी आई आहे. ती नर्ती का माझी आई आहे. महाराज 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 महाराज, माझी पोरगी मला आई म्हणायला तयार नाही. म्हणती तू माझी माय नाही. मी तुझी पोरगी नाही. शांत हो बाई शांत हो. आजकाल कोणतंही पोर आईला आई आणि बापाला बाप म्हणायला तयार नाही. महाराज वाईट वाटून घेऊ नकोस. परमेश्वर कृपेनं तुझी मुलगी तुला भेटेल. महाराज ती पोरगी खरेच माझी आहे. व पण ती तुला आई म्हणायला तयार नाही ना? नाही. मग ती मुलगी तुझी कशावरून? मग मी काय करू काय करू महाराज? शांत राहा शांत राहा. बाईस जगात परमेश्वर आहे. तो तुझं ऐकतो आहे. एक दिवस त्या मुलीच्या मनात तो परमेश्वर जागा होईल. तिला पश्चाताप होईल आणि ती आई आई असा हंबत तुझ्या पायाशी येईल. खरंच असं होईल. ती लहानपणी मला माय म्हणायची तशी मला माय म्हणाल. माझं पाळस मला बिलकर माझं वासरू माझ्याकडे धावत येईल. महाराज खात्रीनं वासरानं आईकडे गेलंच पाहिजे. पाळसानं आईला भेटलंच पाहिजे. मग मी तिला माफी करीन. पोरीच्या चुका आईने पटत घालायच्या नाही तर कोणी. मी तिला माझ्या कुशीत घेईन. आम्ही दोघे हमसून हमसून आनंद आलं. पर महाराज माझा हे आनंद बघायला माझा नवरा भेटेल का? हो भेटेल. तो तुला अवश्य भेटेल. खरं सांगता असं महाराज का मला बरं वाटावं म्हणून? बाई मी खरं सांगतो, तुला बरं वाटावं म्हणून कुठलाच साधू खोटं बोलणार नाही. साधूच्या जातीला ते योग्य नाही. साधू खरंच बोलतो. आता मला कसं बरं वाटायला लागलं. जेव्हा माझी पोरगी भेटली तेव्हा देवाचं मी लई लई उपकार मानलं बघा. देवा नारायणा संभाळ र बाबा. आता मला ती वळकत नाही. शिव शिव. महाराजांनी बोलवलं? हो. काय आज्ञा? कोणाशी? माझ्याशी. हो बाळ.
तुझ्याशीच. गणेश, रोहिणीबाईंना घेऊन जरा बाहेर. आज्ञा. सदाज्ञा. नको नको आई, तू जाऊ नकोस. मी इथे एकटी काय करू? बाळ, तुला इथे कोणी खास, मला तुझ्याशी खासगी बोलायचं. मग तुम्ही एकटे बोला ना माझ्याशी. ही कशाला इथे? मला त्यांच्याशी आणि तुझ्याशी बोलायचं आहे. माईला असू द्या ना इथे. मला तुम्हा दोघी बोलायचंय. पण मला बोलायचं नाही ना. मालती, कुणाला काय बोलतेस? महाराजांना. अगं पण आई, मी वगैरे की बोलू नकोस. महाराजांचं ऐक. मी जाते महाराज. अगं पण आई, माझं ऐकशील तरी. मला काही तुझं ऐकायचं नाही. अगं मी नाही पाहणार. का? मला यांचं तोंड नाही पाहायचं. अरे पण का? मला नाही माहित. बरं, याला तू पूर्वी कधी पाहिलं होतंस? नाही. लहानपणी 7-8 वर्षाची असताना? नाही नाही. बरं, मला हे सांग, तुझ्या खेडेगावात तुला विहिरीत कोणीतरी ढकललं होतं का? महाराज, तुझं पूर्व आयुष्य सारं मला दिसत आहे. तुझ्या वडिलांनी तुला विहिरीतून वर काढले, त्यावेळी तुला प्रथम पोटाशी कोणी धरलं? तू विहीर विटाळीस म्हणून तुझ्यावर दगडफेक झाली. त्या दगडफेकीनं तुझ्या आईच्या मानेवर जखम झाली. ती जखम या बाईच्या मानेवर कशी आली? बघ. नाही नाही, मला काही माहित नाही. मी कधी विहिरीत पडलेच नाही तर मला काय माहित. तुम्ही खोट बोलता. तुम्ही खरे सांगा. तुमचं या बाईचं काहीतरी संघांना दिसतंय. तुम्ही मला फसवत आहात. मला यातलं काही माहित नाही, काही माहित नाही. तू खोटं बोलतेस. तू स्वतःला आणि या बाईनाही फसवतेस. तू विहिरीत पडलीस, त्यावेळी तुझ्या दंडावर जखमा झाल्या. त्याचे पण अजूनही तुझ्या दंडावर आहे. पाहत नाही नाही, ही खून मी शाळेच्या बाहेरून पडले तेव्हाच आहे. मी कधीच कोणत्या खेड्यावर गेले नाही. मी याच गावची आहे आणि माझी आई पण इथलीच आहे. तुम्ही तिला मुद्दाम बाहेर उभी केली आहे. अगं पण खोटं कशा पाहिजे बोलतीस? कारण तू मारीन आहे आणि मी ब्राह्मण. म्हणजे महाराज, म्हणजेच ना तुम्हाला नाही कसं कळलं? होय, मी अंतर्ज्ञानी आहे. मला हिचा जन्म, हिचं बालपण सारं सारं दिसत आहे. ही लहानपणी आजारी असताना तू देवाला केलेला नवस आणि तो नवस फेडण्याकरता हिच्या बापानं केलेली चोरी सारं सारं स्पष्ट दिसत आहे मला. मग महाराज, महाराज हीच माझी मंजी आहे. नाही, मी तुझी मंजी नाही. मी मालती आहे, रवी आहेरची मुलगी. माझे वडील मद्रासी ब्राह्मण आहे, माझ्या आई महाराष्ट्र ब्राह्मण, त्यांची मुलगी मी ब्राह्मण आहे. हा गणेश. आज्ञा महाराज. रोहिणीबाईंना लावून दे. आई. रोहिणीबाई, ही मुलगी तुमची आहे? असा प्रश्न आपण का विचारता महाराज? याचं उत्तर मी नंतर देईन. पण मला खरं सांगा, ही मुलगी तुम्हाला कुठे सापडली? नाही नाही, मी सापडलेली मुलगी नाही. तो गप्पाई. मी गप्प असणार नाही. रोहिणीबाई माझी सख्खी आई आहे, जन्मदात्री. हिनंच मला जन्म दिला. हो की ना गाई? तूच माझी सख्खी आई आहे. सांग ना गाई. पण हा प्रश्न आताच का निघाला? ही बाई. तू बोलू नको. मी बोलणार. आई, मी तुला सांगत होते ना, तीच बाई. महाराज मला सांगतात हिची मुलगी आहे. महाराज खोटे आहे, ढोंगे आहे. मी हिची मुलगी नाही ग, मी तुझीच मुलगी आहे. ही मारीन आहे, मी ब्राह्मण आहे गाय. मी तुझीच मुलगी आहे. रोहिणीबाई, तुम्ही खरं सांगा, देवाला स्मरून सांगा, माझ्या समोर एका निरपेक्ष साधू समोर बोलत आहात. तुम्हीच या मुलीची आई आहात?
महाराज मी मालतीची जन्मदात्री खरी आहे 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 माझी आई होता मंजी च्या कमरेत दोन लाथा घालून माझी मुलगी म्हणायला लावला असता हे साधू संतांचं काम नव्हं महाराज साधू संतांचं काम असली चिमणी काळाची घरटी डोक्यावर बांधून आलीस तर माझे वडील मला घरात नाही घेणार म्हणे शिवा देवाचा पुजारी आहे मला ब्राह्मण आणि पुजारी दोन्ही आवडत मग ही असली घरटी त्याला परत बांधणार मग चल मावशीकडे मावशीकडे कशाला तू चल घे अरे पण चल का तू ए मावशी मावशी कर मावशी आयुष्यवंत हो आज तू फारच खुशीत दिसतोय मावशी चंद्राला नुसता पदस्पर्श नाही आज चंद्र कवेत घेऊन आलोय मी पण मावशी आज नुसता अंत हो असा आशीर्वाद नको आहे मला तुला मावशी मला तुझी मुलगी हवी माझी मुलगी हो तुझी मुलगी मालती मालती माझी मुलगी हो मावशी तुला माझ्याबद्दल काही शंका आली का नाही अरे पण तिला विचारायला नको का ती आता मोठी झाली तिची संमती घ्यायला नको का एवढंच ना मावशी अगं तिची संमती आहे आला तिला विचारल्याशिवाय मी तुझ्याकडे येईन तरी कसा मालती तू मोठी भाग्याची माझ्या परवानगीचा काही प्रश्नच नाही पण मनोहर तुझे वडील या लव्ह मॅरेजला परवानगी देतील मावशी तू त्याबद्दल अजिबात काळजी करू नकोस लग्न विचार करून ठरवलायस हो का तुला माहित आहे मी तुझी आई नाही म्हणून वडगावच्या मुक्कामात तू आमच्याकडे आलीस आम्ही तुला ठेवून घेतलं तुझ्या अशुद्ध बोलण्यावरून तू ब्राह्मण नाही हे मला समजलं होतं तुझी खरी आई या गावात येऊन बसली आहे नाही नाही मनोहर काय म्हणतो पहा ना जरा काय म्हणतोय आई ग तूच विचारलं मनोहर लग्न करायचं म्हणतो माझी कुठं हरकत आहे त्याची तयारी असली तर मुली दाखवायला आणायला सांगतो पाच सहा जण येऊन गेलेत माझ्याकडं तसं नव्हे मग त्यांनी मुलगी पाहिलेली आहे तिच्याशीच लग्न करायला कुणाची मुलगी आपल्या मावशींची नायकांची नायकांची नायर काकांना कधी मुलगी झाली मागे ते टूरला गेलं ना तेव्हा झाली म्हणे पण तसं तो मला कधी बोलला नाही आणि रोहिणी कधी बोलली नाही तिच्या
एका बरोबर देव दर्शनाला असताना एक मुलगी येते, पण ती देवळाच्या बाहेर उभी राहते. हा तेच ती. पण मी तिला अजून जवळून अशी पाहिली नाही. मग आता पाहा ना. म्हणजे मी तिला इथं बोलवली आहे, कदाचित ती बाहेर उभी असेल. पण आपण रोहिणीला तर बोलूया. हो मावशीला मी बोललो सगळं. म्हणजे मग यात मी आता काय करायचं राहिलंय? तुम्ही फक्त होय म्हणायचो. तुमचा होकार मिळाला की लगेच लग्न. मी त्याला घेऊनच येतो. ए फुले, अग हा काय होता रे? तुझे वडील भटजी आहेत ना? अगदीच भटजी आहेत. मला पण ब्राह्मणच आवडतात. आणि माझी आई अगदी काकूबाई. मग तर फारच छान. मला पण काकूबाई व्हायचं. पण मला भटजी व्हायचं नाही ना, त्याचं काय? तू तर आहेच भटजी. पण मी एकदा भेटून झाली की झालं. किती खोडी आहेस घेतो? खोडी म्हण, झाबडी म्हण, काय वाटेल ते म्हण. कसे जाऊ रे? चल आत. चल आत. देवळात यायलाच पाहिजे का? कवन सर. अगं माझ्या आई वडिलांना तुला पाहायला नको का? हो मग पाहायला तर पाहिजे. मग चला. अरे पण. अरे चल म्हणतो ना. लग्न होत्या. हा किती काय बसते इथे? बैस वरती. बैस बैस. रोहिणी का नाही आली? तिला काहीतरी काम आहे. बाबा तुम्हाला काही विचारायचं तर विचारा. तुम्ही काय विचारणार? तुम्ही एकमेकाला विचारलंय ना. मग आम्ही जाऊ काही? तुला घाय असली तर तू जा. तिला थोडा चहा करून देते. आता नको. मला आई बरोबर बाहेर जायचंय. मग इतक्या घाईना कशाला आला? बाबा घाई मलाच होते. मग जातो आम्ही. अहो हे काय, तुम्ही तिला काही विचारलं नाही? तुम्हाला आणि मुलग्याला पसंत आहे ना? मग झालं तर आम्ही काय देवळात बसणार आणि देवळात मरणार? असं काय तुमचं बोलणं? तुझ्या लगटुनी श्वासा माझी श्वास.
मनोहरच वडिलांना तू काय सांगितलं नाहीस? ते माझं वडला प्रमाण आहे. त्यांनी मद्रासहून इथं आणले म्हणून आपल्या दोघांचं लग्न त्यांनीच केलं. तू काय केलीस? आता त्यांना फसवायची? चल हे कधीच. तू काय केलीस? माझं ऐका तरी. मालकं लागली, तिनं माझे पाय धरले, माझ्याकडून शपथ घेवली की मीच तिची जन्मदात्री आई आहे म्हणून. म्हणून काय झालं? आपल्या बापाला फसवायचं? मला ही मुलबाळ नाही. गेली 10 वर्ष मालकीलाच मी आपली मुलगी मानली. मी सुद्धा तिला आपलीच मुलगी मानतो. किती पवित्र आहेत ते, प्रत्यक्ष ऋषी सारखे आहेत. आपण फसवायचे त्यांना? एका महाराजांच्या मुलीचे लग्न एका ब्राह्मणांच्या मुलाशी ते आपण फसवून करायचे? ते शक्य नाही. मी आताच देवळात जाणार, त्यांना मी सांगणार मालती आपली मुलगी नाही म्हणून. मालती एका महाराजची मुलगी आहे. लाज नाही वाटते तुला मला फसवायला? एका माहिणीची काठी मला फसवतेस? माहिणीने मला तुझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं तेव्हा मला संशय आला. आता ऐक तुझ्या सख्खाई बापाचं उद्गार. काय बसव? त्या दिवशी तुला देवळात चल म्हणालो तर मला म्हणालीस आत यायलाच पाहिजे का? मला वाटलं तिचा देवावर विश्वास नसेल, पण देवळात यायला तुझं मन तुला खात होत. कारण तू एक महारीण आहेस. यापेक्षा तुझी आई लाख पटीने परवडली. अगं ती खरं तरी बोलते. जन्मानं महाराष्ट्र हा गुन्हा नाहीये. खोटं बोलणं सुद्धा आपल्या प्रियकराबरोबर. ज्याबरोबर लग्न करून संबंध संसार करा त्याच्याशी खोटं. लग्नाआधी एवढी हराम खोरस लग्नानंतर काय करशील?
गेल्या जन्मी कोणतं पाप केलं होतं म्हणून तुझ्या पोटी आले. कसं चांगलं लग्न होत होतं माझं, पण तू औदास आल्यामुळे तेही मोडलं. तुझं कळतेस म्हणजे असं तरास करून घेऊ नकस का? आपल्या जातीत चांगला नवरा गावल तुला. जातीतला नवरा केलास म्हणजे सुख लागे. उगास बेडकानं बैल होऊन फुटून मरून जात. ऐक माझं, ऐक पोरी. मला तुझं काही ऐकायचं नाही. अग अग मी तुला चलन दिला, मी तुझी माँ आहे. तुझ्या काळजाला दुःख तेच माझ्या काळजाला दुःख. माझ्याकडे बस, माझ्या कुशीत येऊन तुझी माळ तुझ्या माझी माळ नेली. तू माझी सात जन्माची वेरीण आहे. तुला माझं सुख पावले नाही म्हणून तू त्यात बिब्बा घालण्यासाठी आलीस. आता माझं वाटोळं झालं. आता आनंदा जाग माझे माळ. नाही म्हणजे म्हणजे अरे अरे बिचारीला भोळ आली. बाबा मला हे लग्न करायचं नाहीये. अरे पण का नाही करायचं एवढंच. बाबा आजपासून तुम्ही विश्रांती घ्यायची. देवळात मी बसेन. ज्या भक्तिभावानं तुम्ही देवाची पूजा करता त्याच भक्तिभावानं मीही पूजा करेन. मनोहर. होय बाबा, माझं चुकत होतं, तुमचंच बरोबर होतं. माझं कर्तव्य मला तेव्हा कळत नव्हतं. पण असा निर्णय बदलायला एकाएकी तुला झालं तरी काय? काय आई, तू पाणी तापत ठेव, मी नाव्याकडे जाऊन शेंडी दाखवून येतो. मनू. बाबा मी अगदी शांत आहे. अगदी शांतपणाने विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. मी हा विचार करणार नाही बाबा. नग महाराज, आता काय बी नग, तुमचं लई उपकार आहे बघा माझ्यावर. आता एक शेवटची इच्छा. काय? माझा नवरा. तुझा नवरा? तुझा नवरा काय महाराज? तुम्ही मला खरं खरं सांगा. मला जे दिसतं या ते खरं आहे ना? तुला काय दिसते? मी बोलू नये. तुम्हाला माझा राग तर येणार नाही ना? नाही नाही, मी तुझ्यावर कसा रागवेन महाराज? मला एक लई संशय आहे. मी इथं तुमच्या पायापाशी आल्यापासून. बोल बोल काय ते महाराज. तुम्ही मला खरं खरं सांगा, तुम्हीच माझं धनी? भीमे 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 धनी धनी. मी तुम्हाला वळकलो होता, वळकलो होता. काय करू भीमे, तेव्हा माझ्या हातनं खून झाला म्हणून. जाऊ दे भीमे, आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या काठीला वळत घेऊन येतो. नको नको, ती लई हट्टी आहे. मी तिची आई आहे. तिचं वंगाळ माझ्या मड्यात पियायचं. थली थली माझा जीव असा असतो. भीमे तू पाणी देतो? नग नग, पुजाऱ्याकडनं देवाचं तीरत आणून माझ्या तोंडात घाला. थली रडू नका, माझं काय वंगाळ होत. तुमच्या मांडीवर मला मरण येतंय. कसं लाईफ म्हणून आम्हाला गरीब म्हणतात. पांडे मला गरीब केलं, आम्हाला करू दिला नाही, आमच्या जमिनी हिसून घेतल्या. आम्हाला हरिजन म्हणू नका, आम्हाला गरीब म्हणा. हरिजन हा अपमान आहे, गरीबी हा अपमान आहे, ती परिस्थिती आहे.
हे बाप, हे तेल रोज डोक्याला लावायचं बरं का? आणि या पाणीने केस असणार ते? शाबास, इंद्र कहा? श्री गुरुदेव दत्त. हे बाप, हा साबण घे आणि रोज नदीवर जाऊन आंघोळ करत जा हा. घाणेरडं राहायचं नाही. जा बाई, जा आंघोळ करायला. श्री गुरुदेव दत्त. अगं हे काय पाल उघडू, त्याला कपडे नाही. हे बाप, ती त्याच्या अंगात झाला. हे बाप, आणि त्याच्या डोक्यात. बाई, इतकं चांगलं चांगलं करताय. आम्हाला देव दर्शन एवढं दाखवत कोणता देव? तो तो गावा जवळ समजा तुम्हाला हा म्हणजे सोडशील ना? हो सोडील की. केव्हा? उद्या सोडील. हा उद्या. क्षत्रिय हा वैश्य हा शूद्र असं मी कधी म्हणालो आहे का बाबा? पण मग या सगळ्या सुधारणा तुम्ही पूर्वीच काय केल्या? सुधारणा करणारा मी कोण? परमेश्वर जगाची प्रगती करत असतो. लोकांच्या मनाची तयारी झाली की त्या गोष्टी त्यांना मिळतात. मग ती काठी टाकून दे बरं आणि त्यांना सामोरा जा.
लोकांना म्हणाव पाणी घालायचं असेल तर सकाळी या. दर्शाला हात जा, देव सगळ्यांचा. आपण तर मी. आपण खरे महाराज, मी खोटा आहे. मी महाराज, भीमी मार्गीचा नवरा. मला माहित आहे देवावरचं निर्माल्य मी देवळाबाहेर टाकलं ते तुझ्या अंगावर पडलं आणि लोकांनी तुला महाराज केलं. होय, मग त्याच वेळी तुम्ही मला. पण मी कोण सांगणार? परमेश्वराची तशी इच्छा आहे, त्याची तुझ्यावर कृपा आहे. महाराज, माझी बायको मरणाची घटक मोजते. शेवटची इच्छा आपल्या हातनं देवाचं तीर्थ घ्यावं अशी आहे. म्हणजे 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 माझी पुजारी बाबा, मला माफी करा. मी आणि माझ्या पोरीने तुमचा धर्म बुडवला. तुम्ही आमचा धर्म बुडवला नाही. धर्म बुडवला नाही? नाही. अगं, हा आपला आर्य धर्म एखाद्या दगडासारखा निर्जीव का आहे का तो पाण्यात टाकल्यावर बुडेल? हा आपला आर्यांचा जिवंत धर्म आहे. त्याची रोज प्रगती होते आहे. आपण मनानं परमेश्वराची पूजा केली झालं, हाच आपला आर्य धर्म. माझी पोरगी पापी नाही. अगं, तुझी मी कधीच पापी नव्हती आणि आता तर ती माझी चूल होणार आहे. पुजारी बाबा, तुझी चूल खरं सांगता का? अगदी खरं. आजच मी त्यांचं श्री दत्तात्रयासमोर लग्न लावणार आहे. माझ्या पोरीचं काम नाही लगे. म्हणजे असं म्हणू नको. या जगात कोणी ब्राह्मण नाही, कोणी हरिजन नाही, सारे आपण माणसं आहोत. तुझ्या मुलीच माझ्या मुलाशी लग्न होणार आहे असं म्हण. देवा, माझ समाधान झालं. ती नुसतीच माय नाही, ही माय एवढी आहे. Thank you.